जेएमएससी के न्यायाधीश के शासकीय आवास में चोरी की घटना हुई है। इस परिसर में सुरक्षा व्यवस्था को लेकर कई तरह की अटकलें लगाई जा रही है। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार जेएमएससी के न्यायाधीश गरिमा नारायण बागडोदिया रविनगर स्थित शासकीय क्वार्टर में रहती है। उन्होंने अम्बासरी थाने में शिकायत दर्ज कराई है कि उप शासकीय क्वार्टर में 28 जुलाई को सुबह 10 से शाम 4:45 के दरमियान चोरी हो गई। घर के पीछे के दरवाजे की ग्रिल का ताला टूटा हुआ है। संभवतः उसी रास्ते किसी ने घर के अंदर प्रवेश किया और अलमारी में रखे सोने के गहने व 2 घड़ी चुरा लिए। अम्बासरी थाने के पुलिस उप निरीक्षक सचिन जाधव सहयोगी के साथ घटनास्थल पर पहुंचे। वरिष्ठ थानेदार नरेंद्र हिवरे के मार्गदर्शन में जांच जारी है। कल सकाळी रविनगर पीडब्ल्यूडी क्वार्टर मध्ये राहणाऱ्या गरिमा बगडोदिया या नेहमीप्रमाणे 10 वाजताच्या सुमारास आपल्या ऑफिसला गेला। सायंकाळी 4:45 सुमारास जेव्हा त्या घरी परत आल्या तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की त्यांच्या घराच्या मागच्या दाराला लागून असलेले कुलूप कोणीतरी तोडलेले आहे आणि त्यांच्या घरात चोरी केलेली आहे। त्यांनी अंबाझरी पोलिसांना कॉल केल्याप्रमाणे आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो। घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांच्या घराच्या मागील दाराला लागून असलेले कुलूप तोडून घरात प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बेडरूममधील कपाटातील त्यांचे कानातील सोन्याचे दागिने व अंगठी तसेच त्यांच्या घड्याळी असा एकूण 1,77,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे निदर्शनास आले। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीप्रमाणे अंबाझरी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 289/2021 कलम 454 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। घटनास्थळी फिंगर प्रिंट स्क्वॉड डॉग स्क्वॉड यांना पाचारित करण्यात आले होते। सध्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज और मायकल के साथ अभिषेक पानसे BCN News नागपूर।